वळ्यात पुढच्या बातमीकडे. शहर आणि उपनगरातील पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मार्गी लावून शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे. विक्रमनगर उचगाव परिसरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विक्रमनगर टेंबलाईवाडी आणि उचगाव परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. विक्रमनगर टेंबलाईवाडी परिसरातील शाहू अमन कॉलनी महापौर चौक परिसरातील रस्ते गटर्स ड्रेनेज लाईनच्या कामाचा तर उचगाव प्रियदर्शनी कॉलनीतील श्री महादेव मंदिराच्या सांस्कृतिक हॉलच्या स्लॅबचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी थेट पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आलं असून दिवाळीपर्यंत ही योजना पूर्ण होईल, त्यानंतर शहर आणि उपनगरात मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा होईल अशी ग्वाही दिली. दिवाळीमध्ये आपल्याला थेट पाईपलाईनचं काम चालू संपून आपल्या कोल्हापूरला थेट पाणी हे मिळण्याची जबाबदारी असणारे, स्वच्छ पाणी मिळण्याची जबाबदारी असणारे. आता माझं सगळ्यांना विनंती एवढीच आहे की जे अडचण आत्ता आहे म्हणजे तात्पुरती तुम्ही जे म्हणताय तशी तुमच्या समाधान वाटेल तसं आपण करून घेऊ. आणि दिवाळीपर्यंत मी तुम्हाला आता इथं त्यांच्या वतीने शब्द देतोय की तुम्हाला जे एकदा ते तुम्ही ते पाणी चालू झालं ते विसरून जाल की इथं पाण्याचा फ्लोचा प्रॉब्लेम होतो. यावेळी नगरसेविका शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, माजी नगरसेवक सुलोचना नायकवडे, सचिन शेंडे, मंगल खुडे, रशीद बारगीर, ॲडव्होकेट बी एस धुमाळ यांच्यासह भागातील कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.